राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसंदर्भात 26 बदल समितीने केलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला शिक्षिकेला दुर्गम भागात जाऊन ज्ञानदान करावं लागणार आहे. दुर्गम भागात अन्य संवर्गातील महिला कर्मचारी जसं तलाठी, ग्रामसेविका, कृषी सहाय्यक यांची दुर्गम क्षेत्रात नियुक्ती करण्यावर कुठलेही प्रतिबंध नाहीये, त्यामुळे समान न्यायानं महिला शिक्षिकांची नियुक्ती दुर्गम क्षेत्रात करण्यावर प्रतिबंध लावता येणार नाही. यूजीसीनं विद्यापीठांना अजब सल्ला दिलाय. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत उत्तरं लिहू द्या. अभ्यासक्रम जरी इंग्रजी भाषेत असला तरी विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत उत्तरं लिहिण्याची परवानगी द्या असा सल्ला यूजीसीनं दिलाय. तसंच शिकवतानाही स्थानिक भाषेचा वापर करा असा सल्ला देण्यात आलाय. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारे कोखला पूल येत्या नोव्हेंबरमध्ये वाहतुकीस खुला केला जाणार आहे. हा पूल बंद केल्यामुळे प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. 2018 या पुलाचा पादचारी भाग कोसळल्यानं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी टायरला ग्रीप नसणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. नागपूरच्या एंट्री पॉईंटवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनाच्या टायरची तपासणी केली जाते. ही वाहनं समृद्धी महामार्गावर चालण्यास योग्य नसल्यास त्या वाहनांना परत पाठवलं जात आहे. तसंच भरधाव वेगानं वाहन चालवणाऱ्यांचं देखील समुपदेशन केलं जात आहे. राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. आजपासून पुढील 4 दिवसात राज्यातील तापमानात मोठी घट होणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा उतरणार असला तरी मुंबईसह कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेची लाट असेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. ठाणे, बेलापूर, कल्याण या शहरामध्ये पारा 40 पार गेलाय. शनिवारपर्यंत तापमानाचा पारा चढाच राहणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. वाढत्या उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी सीबीएसईच्या शाळांची उन्हाळ्याची सुट्टी लवकर सुरू होणार आहे. कल्याणमधील सीबीएसईच्या शाळांनी हा निर्णय घेतलाय. आजपासून या शाळांनी उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. 15 जूनला आता या शाळा भरणार आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांचे वर्गही 1 तास लवकर सोडले जाणार आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे 24